प्रश्न पहिला, तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव काय होते? तुकाराम बोलहोबा पटवर्धन, तुकाराम बोलहोबा पवार, तुकाराम बोलहोबा आंबिले, तुकाराम बोलहोबा गायकर. उत्तर आहे तुकाराम बोलहोबा आंबिले. प्रश्न दुसरा, तुकाराम महाराजांचे जन्म कधी झाले? 1630, 1608, 1650, 1625. उत्तर आहे 1608. प्रश्न तिसरा, संत तुकाराम महाराजांचे गुरु कोण होते? संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, केशव चैतन्य. उत्तर आहे केशव चैतन्य. प्रश्न चौथा, तुकाराम महाराजांची मुख्य साहित्यकृती कोणती आहे? अभंग, भजन, संतवाणी, काव्य. उत्तर आहे अभंग. प्रश्न क्रमांक 5, तुकाराम महाराजांचे संदेश कशावर आधारित होते? धन आणि संपत्ती, ज्ञान आणि विद्या, भक्ती आणि प्रेम, शौर्य आणि युद्ध. उत्तर आहे भक्ती आणि प्रेम. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.